नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. बघा, गणित बुद्धिमत्ता पायाभूत कोर्स आपण बघतोय एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनवर. मग यामध्ये राज्यसेवा असेल, पीएसआय, एसटीआय, एसओ, पोलीस भरती, तलाठी भरती, सगळ्या परीक्षांचे विविध प्रश्न, त्या संदर्भातले बेसिक आपण या ठिकाणी बघतो आहोत. नक्कीच तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणचा हा कोर्स तुम्ही घेऊ शकता. बघा, आज आपलं पायाभूत गणिताअंतर्गत संख्या नंबर बद्दल काही बाबी या ठिकाणी जाणून घ्यायच्या आहेत, ज्या की अत्यंत परीक्षाभिमुख असणार आहे. याच्यावरचे आपल्याला आयोगाने विचारलेले जे प्रश्न आहेत ते बघणे आहेत. त्याचं हे संदर्भ लेक्चर म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकता. लसावी मासावीचं लेक्चर तुमच्या कोर्समध्ये टाकलेलं आहे. याच्यावरचंही आपलं जे प्रश्न विचारलेले आहे आयोगाने, राज्यसेवेला असेल, सी सॅटला, कंबाईन ग्रुप बीला, ग्रुप सीला, पूर्व आणि मुख्य परीक्षेला विचारलेले प्रश्न, इतर सरळ सेवेचे प्रश्न सगळे आपण घेतोय. बघा, आता संख्यांमध्ये वेगवेगळे प्रकार पडतात, त्या संदर्भात आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिला मुद्दा असतो स्थानिक किंमत. संख्येचे एकदम म्हणजे प्रकाराच्या आधी दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आपल्या. एक म्हणजे स्थानिक किंमत असते आणि एक म्हणजे दर्शनीय किंमत असते. स्थानिक किंमत ज्याला आम्ही प्लेस व्हॅल्यू म्हणतोय, जी की दिलेल्या संख्येतील अंकाच्या स्थानावरून ठरणारी किंमत असते, स्थानिक किंमत. आता इथे समजा 1329 आहे आणि इथे दर्शनी किंमत. बघा, आता 1329 समजा 3 किंमत जर सांगितली तुम्हाला तर किती येईल? 300 येईल. 2 किंमत किती येईल? 20 येईल. 1 किंमत किती येईल? 1000 येईल. ही काय झाली? त्याची स्थानिक किंमत, त्या स्थानाची किंमत. मात्र दर्शनीमध्ये तसं नसतं. तुम्ही इथे जर बघितलं, त्या अंकाची मूळ किंमत किंवा दिसताक्षणी असणारी किंमत, म्हणजे इथे 4 किंमत ही 4 असणार, 40 नसणार दर्शनीमध्ये. लक्षात घ्या, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीतला हा फरक तुम्हाला लक्षात असला पाहिजे किंवा तो लक्षात आला पाहिजे. जनरल आहे, सोपा आहे. आता तुम्हाला काही वेळेस असाही प्रश्न येतो की विस्तारित रूप लिहा किंवा विस्तारित रूप द्या. एखादी संख्या दिली आहे, तिची फोड करणं म्हणूया आपण. आता इथे 512 दिलं आहे, मग 500 फोड काय? 5 तुम्हाला सांगितलं मी की बाबा हे 5 म्हणजे 500, पण मग हे 500 कसे येणार? तर 5 × 100 असे 500 येणार. मग 12 आहे, हे कसे येणार? 1 × 10, हे जे 10 आहे ते 1 × 10, आणि हे 2 जे आहे ते जसेच्या तसे. अशा पद्धतीने ही फोड तुम्हाला करणे, विस्तारित रूप लिहिणे. समजा एखादी कोणती संख्या तुम्हाला दिली, त्या ठिकाणी मी 302 दिलेला आहे, मग इथे तुम्हाला 100 × 3 किंवा 3 × 100 आधी येईल, नंतर +2 येईल, त्या पद्धतीचं विस्तार त्याचा करायचा. आता एक असते बघा, संख्या रेषा नावाची एक कन्सेप्ट असते, संख्या रेषा. आता संख्या रेषेमध्ये काय होतं? आता अशी अशी संख्या रेषा तुम्ही या ठिकाणी धरलेली आहे, समजा ओके, अशी संख्या रेषा धरलेली आहे. इथे मध्यभागी तुम्हाला 0 असणार आहे. हे बघा, उजवीकडे या अंकाची किंमत ही वाढत जाते आणि डावीकडे या अंकाची किंमत कमी होत जाते. इकडे समजा 0 आहे, 1, 2, 3 वाढत जाणार, मात्र इकडे काय होणार? -1, -2, हिला काय म्हणायचं? संख्या रेषा, नंबर लाईन असं हिला आपण म्हणत असतो. नंबर लाईन एक लहानसा मुद्दा आहे, लहान बाबी आहेत. आता आम्ही जेव्हा विविध उदाहरणं सोडवतो ना, तेव्हा वेगवेगळ्या संख्या आमच्या समोर येत असतात, मग त्या कशा ओळखायच्या? आता इथे पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. बघा, 2 आणि तिसरी आहे पुन्हा पूर्ण संख्या. मी 3 तुम्हाला एका ठिकाणी घेतलेले आहेत, तिन्हीमधला जनरल फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. आता इथे जर बघितलं तुम्ही पूर्णांक, पूर्णांक म्हणजे काय येते बघा, सर्व धन संख्या, त्याच्यानंतर ऋण संख्या, त्याच्यानंतर 0, हे मिळून जो संख्यांचा समूह तयार होतो का, त्यांना म्हणायचं पूर्णांक संख्या. म्हणजे बघा, आता इथे 0 पूर्णांक संख्यांमध्ये 0 पहिले आलाच पाहिजे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी धन संख्या जी आहे ज्याच्यासमोर प्लस आहे त्या सगळ्या येणार, आणि ज्याच्या पुढे मायनस हे सगळ्या, म्हणजे 0 + धन सगळ्या या ठिकाणी काय आहेत? पूर्णांक संख्या. आता दुसरं अपूर्णांकामध्ये काय येतं? फ्रॅक्शन्स. याची पूर्णांकात किंमत येणार नाही, पूर्णांकात येणार नाही. जे पूर्णांकात येणार नाही ती अपूर्णांक. तिथे 8/3 आलाय, अपूर्णांक आहे. मग येतं तुम्ही 3 किती भाग दिला? 3 × 2 = 6 पॉईंट, मग 3 × 18 3 × 18 त्या पद्धतीने तुम्ही चाललेले आहे. ओके, म्हणजे हे काय झालं? अपूर्णांकामध्ये येतं हे पूर्ण, ते जे राऊंड फिगर म्हणतो ना आम्ही, ती नाही आहे इथे, हे लक्षात घ्या. पुढचं काय या अपूर्णांकामध्ये? पूर्ण संख्या, होल नंबर. बघा, 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार होणारा संख्या समूह. पूर्णमध्ये सर्व नैसर्गिक संख्या म्हटल्या गेल्या, मग ते 0 पासून 1, 2, 3, 4, 5 जेवढ्या असतील तेवढ्या सगळ्या, त्याला आम्ही काय म्हणतोय? पूर्ण संख्या असं म्हणतो आहे. पुढचा मुद्दा बघा, वास्तव आणि आभासी थोडस एकमेकाच्या विरुद्ध अशा पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इकडे कसं दिलं मी? परिमेय आणि अपरिमेय. असे गेलात तुम्ही तर जास्त लवकर चांगल्या लक्षात राहतं किंवा आपल्याला समजायला सोपं जातं. वास्तव, रिअल नंबर, दररोजच्या व्यवहारात लागणार आहे सर्व संख्या, मग ते 0 असेल, धन असेल, ऋण असेल, वर्गमुळातील असेल, अपूर्णांक असेल. बघा,
वास्तवमध्ये सगळ्याच येत आहेत, वास्तवमध्ये सगळ्या येतात. मात्र आभासीमध्ये काय येत आहे, ऋण संख्यांना वर्गमुळाच्या स्वरूपात जर दाखवलं ना त्याला आम्ही आभासी म्हणतोय. बघा हे महत्वाचं आहे, वर्गमुळामध्ये ऋण संख्या दाखवणे, वर्गमुळामध्ये ऋण संख्या दाखवणे त्याला आम्ही काय म्हणतोय त्या ठिकाणी आभासी संख्या म्हणतो आहे. लक्षात घ्या, थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं आहे. पुढे परिमेय संख्या कशाला म्हणणार आम्ही, रॅशनल नंबर. पी आणि क्यू या कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील आणि क्यूची किंमत शून्य नसेल, क्यूची किंमत शून्य नसेल तर पी भागिले क्यू या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात. त्याची किंमत शून्य नाही आली पाहिजे. दोन पूर्णांक संख्या ज्यांची किंमत ही शून्य नाही आली पाहिजे, क्यूची किंमत ही त्याला बघा इथे -8/3 असेल, 4/14 असेल, या संख्या दिसत आहेत. पुढे अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर, हे झाले रॅशनल इरॅशनल, यांना पी आणि क्यू स्वरूपात मांडता येत नाही. पी व क्यू हे पूर्णांक असतील आणि क्यूची किंमत शून्य नसेल तर अशा संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणता आहे. तर जसं वर्गमुळामध्ये 13 असेल, वर्गमुळामध्ये 2 आहे, या काय आहेत, अपरिमेय संख्या आहेत. पुढे बघा नैसर्गिक संख्या. आता तुम्हाला प्रश्न कशावर येतात, तुम्हाला प्रश्न येतात मूळ संख्येवर. मूळ संख्या माहिती असते पाहिजे, त्याच्यावर आपण याच्या आधी लेक्चर घेतलेले आहेत, काही पुढे होतील, की कोणत्या मूळ संख्या आहेत, 1 पासून 100 पर्यंत कोणत्या आहेत, प्रत्येक 10-10 कोणकोणत्या मूळ संख्या आहेत त्या, आणि नैसर्गिक संख्या सरळ दैनंदिन व्यवहारामध्ये जो वापर होतोय नॅचरल नंबर्स म्हणतोय आम्ही त्याला. मूळ संख्या प्राईम नंबर हे महत्वाचं आहे, ज्या संख्येला फक्त त्या संख्येने भाग जातो आहे तिला म्हणायचं मूळ संख्या. ओके, मूळ संख्या म्हणायचं म्हणजे दोन ही एकमेव संख्या मूळ आहे हे लक्षात घ्या, इतर सगळ्या मग विषम संख्याचं मूळ आहेत हे लक्षात राहू द्या. आणि एक ही संख्या मूळ सुद्धा नाही आहे आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही आहे. एक लक्षात घ्या, एकचं वैशिष्ट्य काय आणि दोनचं वैशिष्ट्य काय, दोन ही एकमेव अशी संख्या की जी एकमेव अशी समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे, इतर मग मूळ संख्या सगळ्या काय आहे, विषम आहेत हे लक्षात राहू द्या. आणि एक ही मूळही नाही आहे आणि संयुक्त सुद्धा नाही आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 25 आहेत. मग त्याच्यामध्ये 1 ते 10 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या आहेत, 10, 11 ते 20 पर्यंत कोणत्या आहे, नक्की तुम्ही एकदा आठवा. त्याच्यावर आपण लेक्चर घेतलेलं आहे, त्या सगळ्या आपल्या पाठच असल्या पाहिजे, काही विषय नाही. पुढे आपण जातोय त्रिकोणी संख्या. बघा मित्रांनो, तुम्ही कंबाईनचे पेपर दिले असतील किंवा विविध सरळ सेवेचे एक्झाम दिले असेल, तुम्हाला त्रिकोणी संख्येवर प्रश्न विचारले जातो. तुम्हाला त्रिकोणी संख्या काढा म्हटलं जातं किंवा मग त्रिकोणी संख्या दिली जाते आणि मग त्याचं बेस काढा असं सांगितलं जातं. बघा दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या नियमपटीला त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणजे क्रमागत म्हणजे काय, एका पुढे एक येणार आहे. म्हणजे आता इथे तुम्हाला दिलंय 7, मग 7 पुढची नैसर्गिक संख्या कोणती येणार, 8 येणार. मग 7×8=56 हा काय झाला, त्याचा गुणाकार झाला. आणि याची निमपट म्हणजे 56/2 केलं तुम्ही की काय येतं तिथे, 28 ही काय झाली त्याची त्रिकोणी संख्या. बघा महत्वाचं या ठिकाणी सरळ सरळ आहे, तुम्हाला एखादी संख्या दिली त्याच्या पुढची संख्या घ्या, दोघांचा गुणाकार करा आणि त्याला दोन्ही भाग द्या, बस सोपं आहे. इथे एक मार्क पक्का होतो. पुढे चौरस संख्या, स्क्वेअर नंबर. आता एवढे सोपे नाही, आता याला उलट्या पद्धतीने कसे तरी विचारतायत प्रश्न, ते कसे विचारतायत प्रश्न ते सगळे आपले तुमचे STI RCP ॲप्लिकेशनला आपण टेस्टच्या स्वरूपामध्ये सगळे प्रश्न कव्हर करतोय. सगळे तुम्हाला UPSC प्रीचे प्रश्नही मी घेतोय, राज्यसेवा प्रीचे घेतोय, C-SAT चे, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बीचे पूर्वचे आणि मुख्यचे सगळे प्रश्न घेतोय आपण, आणि तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, पोलीसचे तिकडचे प्रश्न घेतोय. म्हणजे तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता एकदम परफेक्ट झालं पाहिजे आणि सोप्या पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने. इथे बघा पूर्ण वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या, हा हे लक्षात घ्या. लहान लहान गोष्टी असतात, जास्त अवघड नसतात, पण आम्ही वाचलंच नाही, अभ्यासच नाही केला तर कळणार कशा. म्हणजे बघा 9 3 वर्ग आहे, 49 7 वर्ग आहे, मग कशाचं तरी वर्ग असलेली जी संख्या आहे का ती चौरस संख्या आहे, ते म्हणतो ना आम्ही चौरस आहार, तसंही चौरस संख्येचं. पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा आहे संयुक्त संख्या. सम आणि विषम तर आम्हाला माहीत असतं, संयुक्त संख्या काय, कंपोजिट नंबर. मूळ संख्या व्यतिरिक्त इतर जेवढ्या काही नैसर्गिक संख्या आहे त्यांना आम्ही संयुक्त म्हणतो. मूळ म्हणजे त्या ज्या जशा 1 ते 100 मध्ये 25 एका अशा पुढे जेवढे काही मूळ ज्याला की त्या संख्येशिवाय इतर कशाने भागत जात नाही, बरोबर, त्या सगळ्या काय झाल्या संयुक्त संख्या आहेत. मूळ संख्या सोडून इतर सगळ्या ज्यांना भाग जातोय बाबा त्या संख्ये व्यतिरिक्त इतर संख्यांनी त्या. आता समसंख्या, इव्हन नंबर आणि विषम संख्या. सरळ आहे, समसंख्या म्हणजे जिला 2 निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येचे एकक स्थानी 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, या झाल्या समसंख्या. आणि दुसरं काय असतं विषम संख्या, जिला 2 निशेष भाग जात नाही. ओके, किंवा एकक स्थानी काय असणार, 1 असणार, 3 असणार, 5 असणार, 7 असणार, 9 असणार,
यांना काय म्हणायचं? विषम संख्या असं म्हणायचं. समसंख्या आणि विषम संख्या हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढे जातोय. पुढचा मुद्दा आहे गुणाकार व्यस्त संख्या, रेसिप्रोकल. बघा हे असं या थोडेसे नवीन नवीन थोडेसे जे मुद्दे आता ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी सगळंच सोपं आहे, पण ज्यांचा अभ्यास नाही अशा मित्रांना सांगतोय. आता हे गुणाकार व्यस्त संख्या लक्षात ठेवा की दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्या संख्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणायचं. बघा इथे तुम्हाला दिले, समजा इथे दिलं 3/5 आणि इकडे दिले 5/3, या दोघांचा गुणाकार जर केला आता हे काय येतं, 3 × 5 = 15, इकडे 5 × 3 = 15, 15 × 15 काय येतोय गुणाकार, या ठिकाणी एक गुणाकार येतो आहे. 15 × 15 आता इथे 1/1 = 0 हा गुणाकार येणार आहे. गुणाकार काय येतो आहे त्यानुसार या संख्या ठरवल्या जाणार आहेत. सॉरी या ठिकाणी गुणाकार एक येतोय, हे 0 चुकून दिलं गेलं आहे, गुणाकार एक येतोय त्यांना आपण म्हणतोय गुणाकार व्यस्त संख्या. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये काय होतंय आता हे प्रश्न काही वेळेस विचारले जातात बघा तुम्हाला की नेमकं इथे काय येतंय, 0 हा अंक किती वेळा येतो आहे 100 पर्यंत, 1 पासून 100 पर्यंत 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो हे लक्षात ठेवा, किती 1 ते 100 पर्यंत, आणि 2 ते 9 पर्यंत जे जेवढे अंक आहे का ते 20 वेळा येतात. म्हणजे लक्षात घ्या 0 हा 11 वेळा, 1 हा 21 वेळा आणि 2 ते 9 पर्यंतचे जे आहेत ते 20 वेळा. हे पाठ करून ठेवायचे, एवढे 3 विधानं जे आहेत ते पाठ करून ठेवायचे. आता तुम्हाला पुढे दिलं की बाबा चला एकूण नैसर्गिक संख्या काढणे अशा स्वरूपाचा एक प्रश्न, साधारण प्रश्न येतो तुम्हाला सरळ सेवेच्या एक्झामला, काही वेळेस कंबाईनलाही आलेला आहे हा प्रश्न. सूत्र काय बघा, नैसर्गिक संख्या काढायला सांगितलेलं आहे ना, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 हे त्याचं सूत्र आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं समजा 25 ते 46 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे, सरळ तुम्हाला काय करायचं आहे 46 वजा 25 अधिक 1 करायचं आहे. म्हणजे तुम्हाला शेवटची संख्या काय झाली इथे 46 आहे, पहिली संख्या काय आहे 25 आहे आणि अधिक 1 या ठिकाणी आपण म्हणतोय 46 वजा 25 या ठिकाणी. याचं जर वजाबाकी तुम्ही केली तर 21 येते आहे, 21 अधिक 1 किती येत आहेत 22 या ठिकाणी येत आहेत तुमच्या समोर संख्या आलेल्या आहेत 22, 25 ते 46. ओके पुढे आपण जातोय. पुढचा या ठिकाणचा मुद्दा कशा पद्धतीचा प्रश्न येतो तो बघा. आपण या संख्यावर जे प्रश्न येत आहेत ते तुमचे या ठिकाणी घेतोय. थोडक्यात एक त्याचे जे टाईप्स आहेत ते घेतोय. बघा पहिली संख्या सम असेल आणि दुसरी संख्या विषम, किंवा पहिली संख्या विषम आणि दुसरी सम असेल, म्हणजे एक सम आणि एक विषम अशा स्वरूपाची जर असेल तर मग सूत्र कोणतं वापरायचं. बघा इथे एकूण सम संख्या त्या ठिकाणी जर तुम्हाला काढायची असेल, हां काय म्हणतो मी, एकूण सम संख्या काढायची असेल तर एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2 हे सूत्र आहे. दुसरं एकूण विषम संख्या काढायची असेल तरी सुद्धा एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2 हे सूत्र या ठिकाणी आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की 25 ते 46 पर्यंतची एकूण सम आणि विषम संख्या काढा. सम संख्या काढा सांगितल्या, कशा काढायची आणि विषम कशा काढायची. आता पहिला मुद्दा तुम्हाला नैसर्गिक संख्या आधी काढून घ्यावं लागते, जे की आम्ही काढले, आम्ही त्या ठिकाणी काढले की बाबा नैसर्गिक संख्या किती आहेत 22 आहे. हे तुम्हाला आधी 46 वजा 25 करून घ्यावं लागेल, अधिक 1 तुम्हाला 22 आल्या. मग समसंख्या जर काढायची आहे तर 22 भागिले 2 केलं तुम्ही किती येत आहे तुमचं 11 येत आहे, तुमच्या समसंख्या येऊन गेल्या. विषम संख्या तुम्हाला काढायची आहे तिथे सुद्धा एकूण विषम संख्या भागिले 2 त्यासुद्धा किती येणार आहे 11, म्हणजे 11 सम आणि 11 विषम अशा 22 संख्या त्या ठिकाणी होणार आहेत. पुढचा मुद्दा कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो बघा, पहिली आणि शेवटची संख्या विषम असेल तर, दोन्ही जर विषम असे समजा तर मग कशा पद्धतीने काढायचं. बघा तुम्हाला सांगितलंय बाबा पहिली संख्या विषम आहे, दुसरी शेवटची संख्या विषम आहे आणि त्याच्यातल्या सम संख्या काढा, त्याच्यातल्या विषम संख्या काढा. बघा इथे एकूण नैसर्गिक संख्या वजा 1/2 तुम्हाला करायचं आहे. म्हणजे काय, एकूण नैसर्गिक संख्या वजा 1/2 अशा पद्धतीने, विषम संख्या काढायची एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1/2 या पद्धतीने तुम्हाला जावं लागणार आहे. म्हणजे सम संख्या काढताना 1 वजा करा त्याला 2 भागा, विषम संख्या काढताना 1 + करा त्याला 2 भागा. सरळ सरळ आहे. आता इथे 9 ते 73 पर्यंत सम संख्या किती आणि नैसर्गिक संख्या किती तुम्हाला विचारले. आधी तुम्हाला काय काढावं लागेल, हे सम किती आणि विषम किती, आधी नैसर्गिक काढून घ्यावं लागेल. नैसर्गिक आम्हाला माहिती आहे की मोठ्या संख्येतून लहान वजा करा, 73 वजा 9 अधिक 1, 73 मधून 9 वजा केले 64 येत आहे, अधिक 1 = 65 येत आहे. मग आता याच्यात तुम्हाला 65 तुमच्या समोर काय झाली, नैसर्गिक संख्या झाली. आता इथे जर बघितलं तुम्ही 65 नैसर्गिक संख्या झाली, तुम्हाला काढायची आहे समसंख्या. मग तुम्हाला काय करावं लागेल, 65 वजा 1/2, मग 65 वजा 1 म्हणजे 64/2, इथे किती येईल 32 काय झाले तुमच्या समसंख्या आले. तुम्हाला विषम संख्या काढायची 65 अधिक 1
भागिले दोन म्हणजे इथे काय झालं 66 भागिले दोन किती 33 काय आलं तुमच्या विषम संख्या आल्या अशा पद्धतीने तुमचं उत्तर तयार होणार आहे याला सराव लागेल जेवढा जास्त सराव करणार जेवढी जास्त उदाहरणं सोडणार तेवढे हे आहे इथे काही म्हणजे दुसरं मला वाटतं याला ऑप्शन नाहीये सराव आहे की सराव आता पहिली आणि शेवटची संख्या जर सम असेल तर आधी काय बघितलं आम्ही विषम बघितलं सूत्र नेमके विरुद्ध एकमेकाच्या तिकडे सम संख्या काढायची होती इथे मायनस करायचा होता जर दोन्ही विषम असेल तर आणि इथे काय करायचं प्लस करायचं इथे काय विषम संख्येमध्ये मायनस करायचं सरळ सरळ आहे बघा आधी नैसर्गिक संख्या काढणं आता हे तर तुमचं चुकणारच नाही 10 आणि 72 वजा 10 62 + 1 63 काय एकूण नैसर्गिक संख्या झाली आहे मग सरळ आहे तुम्हाला इथे सूत्र सम संख्या काढायची असेल 63 + 1/2 64/2 तुमच्याकडे येत आहेत म्हणजे 31 तुमच्या काय झाल्या समसंख्या झाल्या आणि सॉरी 64/2 तुमच्याकडे 32 समसंख्या झाल्या आणि इथे 63 + 1/2 केला म्हणजे इथे 62/2 इथे काय होईल तुमच्या 31 या विषम संख्या होणार आहे तुमचं उत्तर येतं 31 आणि 32 सराव करा प्रश्न म्हणजे अवघड नाहीये किंवा याच्यावरचे प्रश्न हक्काचे मार्क्स मिळवून देणारे असतात पुढे क्रमागत संख्यांची बेरीज करा म्हणून प्रश्न तुम्हाला येतो त्याच्या संदर्भातलं हे सूत्र तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे आलेले याच्यावर खूप सारे प्रश्न आलेले आहेत काय म्हटलंय बघा एन म्हणजे नैसर्गिक संख्या तुम्हाला विचारलं बाबा पहिल्या 12 क्रमवार संख्यांची बेरीज सांगा 1 पासून 12 पर्यंत तुम्ही काय असं करत बसणार का 1 + 2 + 3 नाही तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचंय हे तुम्हाला काय दिलंय इथे 10 दिलाय म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती झाली तुमच्याकडे 10 झालेली आहे मग सरळ तुमच्या समोर हे सूत्र आहे म्हणजे इथे तुमच्याकडे 10 आहे कंसामध्ये 10 + 1 म्हणजे सरळ त्याच्या पुढची संख्या घ्या 11 / 2 म्हणजे 11 आहे 110/2 बरोबर काय 55 हे तुमचं उत्तर आलं पाहिजे सरळ सरळ नैसर्गिक म्हणजे एकदम सोपं सांगू का नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली का जिथपर्यंत इथे जे शेवटी जे दिलंय ना हे शेवटी याच्यात 10 दिलंय ना 10 × 11/2 करून टाकायचं हे झालं 2 × 5 = 10 / 5 = 11 / 55 बस सूत्र लक्षात ठेवायचं नाही काही नाही डायरेक्टली पण याला सराव लागणार आहे अशा पद्धतीने महत्वाचे टाईप ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातात ती मी घेतलेली आहे STI RCP ऍप्लिकेशनला तुम्हाला या PDFही भेटणार आहेत आणि याचे ॲनालिसिस सुद्धा भेटणार आहे चला ॲप्लिकेशन डाउनलोड करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि लेक्चर्स बघत राहा थांबूया धन्यवाद